नमस्कार सगळ्यांना वेलनेस विथ दमहि ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आणि आय होप की तुम्ही सगळे स्वस्त आहात मस्त आहात आणि आनंदी आहेत आणि नेहमीप्रमाणेच मी तुमच्यासाठी खूप छान व्हिडिओ आज घेऊन आलेले आहे सो संयम आणि नियंत्रण ठेवताना आपल्याला कोणत्या गोष्टी मान्य करायच्या आहे कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे ते आपल्याला ह्या व्हिडिओमधून समजणार आहे सो so, आता माणूस म्हटल्यावर राग लोभ मोह ह्या सगळ्या भावनांचा उद्रेक होणारच चुका होणार पुन्हा सगळे सावरून घ्यावे लागणार पण काही गोष्टींची काळजी घेतली तर बराच मनस्ताप टाळता येतो त्यासाठी आपल्या मनावर संयम हवा जिभेवर नियंत्रण असावे राग आटोक्यात असावा पण तरीसुद्धा आपण चुकतोच चूक सुधारण्याची सुरुवात होते चूक झाली आहे हे मान्य करण्यापासून तटस्थ नजरेने आधी आपले वागणे तपासून पहा चूक लक्षात येईल आपल्या भावनांवर आणि मनावर नियंत्रण ठेवा केलेल्या चुकीमुळे मन अस्थिर होऊ देऊ नका एक मोठा श्वास घ्या आणि तो हळूहळू सोडा मनाला थोडे ताजे करा चूक घडून गेल्यानंतर लगेच त्याचा विचार करू नका अथवा प्रतिक्रिया देऊ नका थोडा वेळ घ्या दोन ते तीन तास आणि तोपर्यंत दुसऱ्या एखाद्या गोष्टी लक्ष गुंतवा एकदा तुम्ही फ्रेश झालात की मग झालेल्या चुकीचा विचार करा असं का घडले कशामुळे घडले जे झाले आहे ते कसे सावरता येईल झाल्या प्रकारामुळे कोणकोण दुखावले गेले आहेत हे चार प्रश्न स्वतःला विचारून त्याची उत्तरे नक्की शोधा झाला प्रकार सावरण्यासाठी काही करता येईल का ते नक्की पहा जर काही करता येण्याची अधुकंश देखील शक्यता असेल तर जरूर करा अगदीच काही करण्यासारखे नसेल तर पुन्हा अशी चूक करणार नाही हे मनाशी मात्र पक्के ठरवा झालेल्या चुकीचा परिणाम सध्या हाती असलेल्या कामांवर होऊ देऊ नका मित्रांनो त्यामुळे जास्त चुका होण्याचा संभव असतो पश्चाताप करून काहीच हाती लागत नाही आणि चिंता करून झाले तर नुकसानच होते म्हणून हे दोन्ही टाळा स्वारी म्हणा होय हा सगळ्यात सोपा उपाय आहे बऱ्याच लोकांनी स्वारी म्हणणे त्यांना कमीपणाचे वाटते पण तसे काही नसते आपली चूक असल्यात स्वारी म्हणण्यास काहीही हरकत नाही फक्त नावापुरते स्वारी म्हणून उपयोग नाही झाल्या प्रकाराबद्दल मनापासून खंत वाटली पाहिजे आणि मनापासून माफीत माफी, माफी मागितली पाहिजे कधीही आपल्या वागण्यामुळे एखादी व्यक्ती दुखावली असल्यात क्षणभर ती व्यक्ती महत्त्वाची आहे की ज्या गोष्टीची संबंधित चूक म्हणजे ती व्यक्ती महत्त्वाची आहे की चूक महत्त्वाची आहे याचा नक्की विचार करा उत्तर तुम्हाला आपोआप मिळेल आता तुम्हाला माहित आहे का शहाणा आणि मूर्ख माणसात अथवा यशस्वी आणि अपयशी माणसात एक फरक असतो तो कोणता शहाणा माणूस झालेल्या चुकांमधून धडा घेतो आणि पुढे जातो मूर्ख माणूस एकदा केलेल्या चुकांमधून काहीच न शिकता त्यात चुका वारंवार करत राहतो सो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला मदत करणारा आहे चला मग पटकन व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद